नमस्कार मित्रांनो, तुमचं विशाल सावंत मी स्वागत करतो आणि धुरंधर युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि अशा प्रकारे फायनली एकदाच आम्ही निघालो आहोत. 7:10 झालेले आहेत आणि आम्ही निघत आहोत आत्ता बावधबमधून. सगळे एकत्र आले त्या ठिकाणी आणि आता निघतोय. तर हां, तुम्हाला सांगितलं नाही कुठं चाललो आहे, तर ते व्हिडिओच्या टायटलला सिनेमॅटिकमध्ये दिसला असेल, इंट्रो आहे ना तुम्हाला. त्यामुळे नाणे माझी वॉटरफॉल जवळजवळ 5-6 वर्षापूर्वीचा योग आज जुळून आला आहे. ज्यावेळेस इन्स्टा यूट्यूब असं ट्रेंडिंगवर नव्हतं, रील्स वगैरे काय दुनिया नव्हती, त्यावेळेस आमच्या मित्रांनी नाणी माझी वॉटरफॉल केला होता आणि त्यावेळेस माझा योग जरा जुळून नव्हता आला, पण आज अखेर जुळून आलेला आहे आणि आता आम्ही त्या दिशेने वाटचाल करत आहोत. तर बाजूला बसलेला शांत बसलेला याचं यूट्यूब चॅनल आहे चंद्रशेखर वाळके आणि त्याचे ब्लॉग्स बघा तुम्ही, हिमाचलमधले आहेत. पाठीमागं अभिजित सपकाळ, एक चांगला सिनेमॅटोग्राफर आहे, उत्कृष्ट. त्याच्यामागं जयदीप आहे, उत्कृष्ट आयटीशियन आहे, फोटोग्राफर आहे, मोबाईल फोटोग्राफीला तोड नाही. चला इंट्रोडक्शन थांबवतो दादा आणि ड्रायव्हिंगकडे लक्ष देतो. आणि मी उत्कृष्ट ड्रायव्हर आहे. अच्छा, एवढंच. चला बाय. अशा प्रकारे आम्ही एक स्टॉप घेतलेला आहे नाश्त्यासाठी आणि आमची वाट अडवली आहे खास ऑस्करवाडी मिसळणे. तुम्हाला तर कळलं असेल कारण चवीच्या वाटा इथेच येऊन थांबतात, ही ऑस्करवाडीची टॅगलाईन आहे. आणि खास मिसळसाठी थांबलो आहे आणि आम्ही कदाचित पहिलेच त्यांचे काय म्हणतात स्वादिष्ट रुचकर पदार्थांची चव घेणारी ग्राहक असू एंट्री करतो आहे. आता बघूया, भरपूर दिवस झालं या मिसळची टेस्ट घ्यायची होती आणि आज त्याचा योग आला आहे. तर बघूया आता कशी आहे. काय समोर आली आहे आणि तुम्ही बघू शकता यामध्ये. तर इथे बघा, या जवळ या दाखवा. तर स्पेशल मिसळ आहे इथे बघू शकता तुम्ही, 3 वाट्या आहेत, चिवडा, मटकी, शेव, दही, फ्रूट, कांदा, लिंबू, गुलाबजाम आणि माझी आवडती बर्फी, सॅम्पल, ताक, पाव. अशा प्रकारे दिसायला तर मला पहिल्यांदा एवढी मिसळ आवडली. मला आवडत नाही ॲक्च्युली एवढं सगळं पास सारा मिसळ म्हणजे, पण छान दिसतोय हा. आता चौकशी बघूया आपण. तर मित्रांनो, ऑस्करवाडी मिसळ अतिशय उत्कृष्ट होती, छान वाटले. तुम्ही कधी पुण्यावरून साताऱ्याला जात असाल तर तुम्हाला दिसेलच वाटत हायवेवर, नक्की ट्राय करा, छान होती. तर आता आम्ही भोर मार्गे चाललो आहोत आणि भोर मार्गे येत असताना अशा या मस्त पावसात हिरवा निसर्ग भरलेला असताना तुम्ही जो नेकलेस पॉईंट आहे तो बघणार नाही. एक वेळ 2 मिनटं गाडी बाजूला घेऊन असं होणारच नाही. तर हा बघा माझ्या पाठीमागे असणारा आभ्या नाही नेकलेस पॉईंट. We'll be right back.
मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि तुम्ही बघू शकता, फुल बॅग पॅक करून आम्ही निघालो आहोत ट्रेकला. आणि खूप दिवसांनंतर ट्रेकला सुरुवात झालेली आहे. मस्त काल पाऊस पडून गेलेला आहे, आता इथे ऊन आहे, थोडंसं दमट वातावरण आहे, पण त्याची काही आम्हाला चिंता नाही, कारण आमचं ध्येय लक्ष एकच आहे, नानीमाची वॉटरफॉल. हो ना मित्रांनो? Yes. तर अशा प्रकारे आता आम्ही निघालोय नानीमाची गावातून. घनदाट जंगल आहे आणि तुम्ही बघू शकता जंगलातून चाललेलो आहोत आम्ही. हळू चालता चालताच निसटला पहिल्यांदा. नाही रे, बूट घालायला पाहिजे. अतिशय निसटती वाट आहे. घनदाट जंगलातून ही वाट जाते आणि पाठीमागे धबधब्याचा आवाज. बघूया. Thank you.
मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आम्ही नानीमाची वॉटरफॉल पोहोचलेलो आहोत. आम्ही एकूण ठेवलं आहे.